वातावरण म्हणजे काय पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या थरांच्या आच्छादनाला वातावरण म्हणतात आपल्या सभोवतालची हवा आपल्यावर तसेच पृथ्वीवरही दाब निर्माण करते या हवेने पृथ्वीच्या पृष्ठभागावर निर्माण केलेल्या दाबाला वातावरणाचा दाब असं म्हणतात तुम्ही एक चौरसाकृती कार्डबोर्ड घेतला ज्याची बाजू एक मीटर लांबीची आहे आणि तो समुद्र सपाटीला ठेवला तर हवा त्यावर एक लाख एक हजार चारशे न्यूटन्स एवढं बल निर्माण करेल याचाच अर्थ समुद्रसपाटीला वातावरणीय दाब एक लाख एक हजार चारशे न्यूटन प्रति चौरस मीटर इतका असतो वातावरणीय दाबाचं मापन करणाऱ्या उपकरणाला वायुदाब मापक किंवा मा बॅरोमीटर असं म्हणतात आपण समुद्रसपाटीपासून उंचावर जाऊ लागतो तर दाबाचं काय होईल जसजसे आपण उंच जाऊ लागतो तसतसं हवेचे थर कमी होत जातात आणि हवा विरळ होत जाते त्यामुळे आपण जसे जसे उंच जातो तसे तसे वातावरणीय दाब कमी होत जातो तुम्ही हा सुद्धा प्रयोग करून पाहू शकता एक उकडलेले अंडे घ्या एक मोठ्या तोंडाची काचेची बाटली घ्या अंड्याचे साल काढून टाका आणि अंड काचेच्या बाटलीवर ठेवा बाटलीचे तोंड असे हवे की त्यावर अंडे व्यवस्थित बसेल आता निरीक्षण करा अंड बाटलीत शिरतं का नाही एक काडेपेटी आणि कागदाची पट्टी घ्या काडेपेटीने कागदी पट्टी पेटवा आणि ती काचेच्या बाटलीमध्ये ठेवा चटकर अंडे पुन्हा बाटलीच्या तोंडावर ठेवा काही मिनिटे काय होते याचे निरीक्षण करा आपल्याला असं दिसतं की कागदी पट्टी विजते आणि उकडलेले अंडे बाटलीमध्ये ओढले जाते तुम्ही सांगू शकाल का असे का होते जळणाऱ्या कागदी पट्टीमुळे बाटलीतील हवा गरम होते गरम झाल्यामुळे ती प्रसरण पावते आणि बाटलीच्या बाहेर येते आतली हवा थोडी ढकलली जाऊन बाटलीच्या बाहेर येताना दिसते काही वेळाने हवा थंड होते यामुळे आतली हवा आकुंचित होऊन बाटलीत काही प्रमाणात निर्वात पोकळी निर्माण होते त्यामुळे बाटलीतील हवेचा दाब कमी होतो त्यामुळे बाटलीच्या आतील दाब बाटलीच्या बाहेरच्या दाबापेक्षा कमी होतो बाहेरील हवा उकडलेल्या अंड्याला बाटलीत ढकलते आता आतील आणि बाहेरील दाब समान आहे आपल्याला सुद्धा हवेच्या दाबाचा अनुभव येतो का हो येतो मग आपल्याला तो जाणवत का नाही हा हवेचा दाब आपल्या शरीरातील द्रव म्हणजे रक्ताने संतुलित म्हणजेच शरीराच्या बाहेर आणि आतील दाब समान करून केला जातो त्यामुळे आपल्याला तो जाणवत नाही रक्तदाब आणि शरीराबाहेरचा हवेचा दाब एकमेकांना संकुलित करतात तुम्ही ऐकलं असेल उंच पर्वत चढताना किंवा उंच पर्वत रांगांमध्ये गेल्यावर काही लोकांच्या नाकातून रक्त वाहायला लागतं असं का घडतं उंच पर्वतांवर हवा विरळ असते आणि वातावरणाचा दाब कमी असतो पण काही लोकांचं ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब या कमी झालेल्या वातावरणाच्या दाबाशी जुळवून घेऊ शकत नाही नाकातून रक्त बाहेर येते ज्यामुळे शरीराबाहेरच्या वातावरणीय दाबाला शरीराचा रक्तदाब संतुलित करतो आता हा वातावरणीय दाब एका विशिष्ट वेळी सर्व दिशांना समान असतो आपला पहिला प्रयोग ज्यात आपण उकडलेल्या अंड्याचा प्रयोग केला होता तो थोडा वेगळ्या पद्धतीने करून बघू एक छोटीशी ताटली घ्या आणि त्यात उकडून सोललेले अंडे नुसतेच ठेवा त्यावर दोन काडेपेटीच्या काड्या अशा ठेवा की त्यावर काचेची बाटली पडणार नाही अशा पद्धतीने उपडी करून ठेवता येईल आता काडेपेटीच्या काड्या पेटवा आणि बाटली अंड्यावर उपडी करा आता जळणाऱ्या काड्या बाटलीच्या आत आहेत आता अंड बाटलीत ओढलं जातं ज्यावरून हे दिसतं की दाब सर्व दिशांना एकाच मापात कार्यरत असतो तुम्हाला माहिती आहे का की दोन वेगवेगळ्या जागी असलेल्या हवेच्या दाबातील फरकामुळे चक्रीवादळं निर्माण होतात जास्त दाबाच्या जागेकडून कमी दाबाच्या जागेकडे हवेचे वहन होऊ लागते याच कारणामुळे आपल्या भारत देशातील मोसमी वारे तयार होतात चंद्रावर वातावरणीय दाब आहे का चंद्रावर खूपच कमी हवा आहे त्यामुळे चंद्रावर वातावरणीय दाब खूपच कमी आहे चंद्राच्या पृष्ठभागावरील वातावरणाची घनता जवळपास पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वात बाहेरच्या आवरणाच्या घनते एवढी आहे चंद्रावरील वातावरणीय दाब पृथ्वीवरील जवळजवळ निर्वात अवस्थे एवढा आहे चंद्राचे वातावरण हेलियम आर्गॉन नियॉन अमोनिया मिथेन कार्बन डायऑक्साईड यांनी बनलेले आहे सोडियम आणि पोटॅशियम अणूंचे अस्तित्व चंद्राच्या पृष्ठभागावर दृष्टोत्पत्तीस आलेले आहे हवा पृथ्वीच्या पृष्ठभागावर दाब प्रयुक्त करते या दाबाला वातावरणीय दाब असे म्हणतात चंद्राच्या पृष्ठभागावरील वातावरणीय दाब हा जवळजवळ पृथ्वीवरील निर्वाता एवढा असतो आता पुढील प्रश्नाचे उत्तर द्या तुम्ही चंद्रावर काडेपेटीची काडी पेटवू शकाल का